कसं झालं दादा? मस्त झालं एकदम. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी, पावसाचा सीझन चालू झालेला आहे आणि पावसाचा सीझन चालू झाला ना कसा सगळीकडे एकदम थंडगार वातावरण पसरलेला असतो आणि कसं प्रत्येकाच्या घरी ह्या टायमाला कधी ना कधी एकदा तरी कांदा भजी नेहमीच बनतो. तर आज आमच्या घरी सुद्धा कांदा भजीचा बेत आहे आणि बाहेर पण ना एकदम मस्तपैकी पाऊस पडतोय आणि खास आई जी आहे आज आपल्याला कांदा भजीची रेसिपी बनवून दाखवणार आहे. तर मंडळी, आता इथे बघताय आपण कांदा भजी बनवायला सुरुवात करतोय आणि इथे ना आपण जवळपास 4 कांदे घेतलेले आहेत. तर आता तुम्हाला जास्त पाहिजे ना तर जास्त घेऊ शकता, म्हणजे जास्त मात्रामध्ये बनवायचे असेल तर 4 किंवा 5 घेऊ शकता. आम्ही इथे 4 घेतलेले आहेत. तर आता ना हे मी चांगले चिरून घेते ना, सर्व कटिंग करून घेते. हे आधी ना वरचं ना व्यवस्थित जरा हे करायचं, म्हणजे कांदा ना चांगला निघतो म्हणजे वरचा तो देठ म्हणजे असतो काढून टाकायचा आणि ना चांगले असे लांब लांब ना असे पातळ असे कापायचे, बारीक नसतात करायचे, एकदम लांब असे ठेवायचे आणि पातळ. तर आता बघता हे सर्व कांदे आम्ही कटिंग करून घेतलेले आहेत. मी त्यांना ना अशी चांगली मोकळी सुटसुटीत करून घ्यायचा, अशी सुट्टी करायची चांगली. आता ना मी याच्यात मीठ घालून घेते आधी आणि मीठ ना जरा मीठ घातलं ना की पाणी मस्त सुटत त्या कांद्याला. पाण्याची मात्रा ही कमी ठेवायची आहे का? पाणी ना जास्त पाणी घालायचं नाही, त्या पाणी ना कांद्याचं सुटतो नंतर. त्याच्यामुळे अगोदरच आम्ही स्टार्टिंगला मीठ टाकलंय जेणेकरून त्या कांद्याला पाणी सुटेल चांगला. नाही बघताय सर्व मिक्स करून घेतले व्यवस्थित. आता ना याच्यात मी कोथिंबीर घालते. आपण कोथिंबीर चिरून घेतला होता स्टार्टिंगलाच, म्हणजे बारीक कटिंग करून घेतलेला नॉर्मली. आणि हा बघा मी इथं ना एक चमच ओवा घेतला. हा ओवा ना चांगला मस्त चुरगटून घ्यायचा, तो चांगला असतो पोटासाठी. अच्छा, म्हणजे पचन वगैरे बरोबर होतं, चांगली पचनक्रिया चांगली होतं. ते सुरगटून हाताच्या सहाय्याने आपण घेतोय आतमध्ये मिक्स करायला. स्मेल पण मस्त यायला लागलाय बघा चुरडल्याच्या नंतर. आणि हा जिरा घेतलाय, जिरा पण ना घेतलाय, जिराने पण मस्त सुगंध येतो चांगला. जिरा पण जरा सुरगटून घ्यायचा. नॉर्मली हातात नसेल जमत तर तुम्ही असं कुटणीमध्ये पण घेऊ शकता. जास्त पण पूर्ण बारीक नाही करायचं, हलकासा जाडसर ठेवायचं. मी अशी ना मोठी वाटी पीठ घेतलाय, त्याच्यात ना आता घालते मी थोडा थोडा आणि कांद्यात त्या पाण्यात मिस होईल ना तेवढं मी घालीच जाणार आहे, तर कांद्याचं पाणी सुटत. नॉर्मली ते एक वाटी घेतली, आपण 4 कांदे घेतले होते तर त्याच्यानुसार एक मोठी वाटी आपण बेसन घेतलेलं आहे चण्याचं पीठ. आणि ना आम्ही लाल तिखट घेतो, मिरची ना आम्ही घेतो, आम्ही लाल मसाला घेतो. लाल मसाला टाकला, लाल मसाल्याने तिखट, मिरच्याने कसं तिखट जास्त होत ना, ते सर्वांनाच नाही जमत. आणि हा इकडे काय? हा तांदळाचा पीठ आहे, 2 चमच घेतलाय मी, त्याच्याने मस्त कुरकुरीत होतात भजी. असे कोणते पण तळण्याचे पदार्थ बनवले ना तुम्ही? कुठले पण पदार्थ बनवता आणि ना बेसन मध्ये ना बेसनचा कुठला पदार्थ बनवत असलं तर त्याच्या तांदळाचं पीठ थोडं टाकलं ना तर मस्त कुरकुरीत होत, कुरकुरे एकदम क्रिस्पी लागतात. नसला तर नको घेऊ, पण आमच्याकडे कसं असतोच म्हणजे काय कधी पण नसतो, पण आम्ही कसे तांदळाचा पीठ आमच्याकडे नेहमीच असतो. एकदम म्हणजे क्रंची होतात आणि छान लागतात खाताना. पण बघा तुम्ही घेऊन तांदळाचा पीठ पण थोडा मस्त. तर आता हे सर्व आपण मिक्स करून घेतोय. बघते थोडं नाही ह्याच्यात हिंग पण घालायचं असतं, कारण हिंगाने ना पोटाला वगैरे बाजत नाही, चांगले व्यवस्थित पचनक्रिया होते, पचनक्रियेस मदत होते. आणि हा पीठ हे आहे ना पीठ चांगलं मस्त मिक्स करून घ्यायचं, तर मिक्स करीत गेल्या ना त्या कांद्याला आपोआप पाणी ना सुटत जात, पाण्याची जास्त जरूर नाही. आता स्टार्टिंग पासून बघतो आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही, आम्ही पाणी घेतलेलंच नाही आणि पूर्ण बघा आता ऑटोमॅटिक ओले झालंय ते पीठ. असं मळलं ना कांद्याला आपोआप पाणी ते नीट सुटत जात, पाणी घेतलेलं नाही तरी पण एकदम तो पाणी सुटलंय कांद्याचं, अजून त्याने थोडं मी पीठ घेते असं आपल्याला वाटलं ना पातळ झालंय पाणी सुटलंय तर थोडा थोडा पीठ घ्यायचं त्याच्यात भिजवायला. असं ना साधारण हलकासा मी थोडासा पाणी घेते, असंच थोडासाच घ्यायचा.
पाण्याची मात्रा एकदम कमी घ्यायची, जास्त अजिबात पाणी आपल्याला टाकायचं नाही, नाहीतर पूर्ण जाऊन तो पातळ होतो एकदम एकदम पातळ आपल्याला नाही करायचं. असं घट्ट असलं ना कांद्याच्या पाण्यात तर ती चांगलं मस्त कुरकुरीत होतात चांगली भाजी. आता ना आपले पीठ मिक्स करून झालंय, आता मी कढईत ठेवते तापर आणि भजी ताबडतोब करायला घ्यायचं. अच्छा चला आता भजी तळायला घेतोय आपण. मस्तपैकी कढईमध्ये ना तेल गरम करायला ठेवलं होतं आपण, त्यावरतून मस्तपैकी कांद्याचं जे सर्व मिक्सचर आहे ते रेडी केलेलं एक 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 करून घालून घेतो. तर मंडळी आपले आता बघताय कांदा भजी एकदम रेडी झालेले आहेत, बघताय कसले भारी दिसतायत. आणि सोबत बघताय खायला शेजवान चटणी घेतलेली आहे, शेजवान चटणी बरोबर ना खूपच जास्त छान लागतात म्हणजे बघताय कसले भारी दिसतायत. तर मंडळी आता ना आम्ही टेस्ट करून बघतोय भजी कशी झालेली आहेत ते. आणि बघताय दादा पण आलेला आहे, पप्पा पण कामावरून आलेत आणि इकडे आई आहे. आम्ही संध्याकाळीच बनवतोय कारण पप्पा पण कामावरून येतात ना, त्याच्यामुळे सोबतच खायला मिळतो. तर आता टेस्ट करून बघते कसे झाले ते. आता घे तू का घेत नाही कोणी बनवले आईन खा आईन बनवलं काय नॅनून बनवलं कुरकुरी झाली दोघांनी पण दोघांनी पण त्याची मेहनत तो पण व्हिडिओ कसं झालं दादा आता कसं बाहेर रिमझिम रिमझिम पाऊस पडते ना पावसाळ्यातून खायला मजा येते मेन ना. पावसाळ्याचे खास कांदे भाजी खूपच जास्त फेमस असतात त्याच्यामुळे थंडवलेली असतात ना सगळी कामावर येतात ती, त्यांच्यासाठी काहीतरी गरम गरम करून खायला घातले ना तर आपण खुश आपण पण खुश. बरोबर चला आता आज आमचा होता हा कांदा भजीचा बेत, खरंच खूप छान झाले मंडळी. आज आपल्या घरी खास कांदा भजीचा बेत होता आणि एक पूर्ण रेसिपी बनवून दाखवली कांदा भजी कशा प्रकारे बनवली जातात. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा. जर आजची ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय.